नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार न्यूज 24 मध्ये. आणि आज जरा हटके विषय मी तुमच्या भेटीला घेऊन आलोय. मी सध्या उभा आहे समृद्धी महामार्ग, जो की 700 किलोमीटर पेक्षा अधिक रस्ता आहे. यावरती आपण जो महाराष्ट्रातील भव्य दिव्य प्रोजेक्ट उभा राहतोय, जवळपास 46,000 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे जे काम चालू आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हे काम तुम्हाला या ठिकाणी सुरू असलेलं दिसेल. 6 प्लेअर असे या ठिकाणी एकूण 18 प्लेअर उभं करण्यात आलेले आहे. आणि या पिलरवरती ब्रिज बांधण्यात येतो आहे. यापूर्वी आपण समृद्धी महामार्गाचे संपूर्ण अपडेट्स घेऊया आणि तुम्हाला या महामार्गाचे काय वैशिष्ट्य आहेत हे मी या व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. आणि शेतीच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा नेमक्या हा महामार्ग कसा ठरणार आहे, तर या महामार्गावरती जो की नावातच समृद्धी आहे, हा शेतकऱ्यांसाठी देखील समृद्धी घेऊन येणार आहे. आणि या 23 शहरांमध्ये जे कृषी समृद्धी केंद्र उभे राहणार आहेत, हे कृषी क्षेत्राला चालना देणारे ठरणार आहे. जेणेकरून हा सुपरफास्ट कम्युनिकेशन या नावानं ओळखतो, खरंच या ठिकाणावरून शेतकऱ्यांचा जो माल आहे हा कमी वेळेत आणि कमी खर्चात राजधानीपर्यंत उपराजधानीपर्यंत जाईल आणि त्या ठिकाणावरून आपल्याला परदेशातील जे काही मार्केट आहे ते काबीज करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना ही सुकवणारी बाब आहे. आणि तसेच जे काही नवनगरे या ठिकाणी स्थापन होणार आहे, या नवनगरांच्या माध्यमातून देखील कृषी क्षेत्राला एक नवीन चालना, एक नवीन उभारी मिळणार आहे. आता ती कशी, तर त्या ठिकाणी देखील कृषी क्षेत्रासाठी एक वेगळा भाग जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी कृषी क्षेत्राशी रिलेटेड जे काही औद्योगिक वसाहती आहेत, ज्या औद्योगिक कंपन्या आहेत, त्या स्थापन होणार आहे. आणि या नवनगराची स्थापना करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्यांसाठी तशा निविदा तयार करण्यात आलेल्या आहे. म्हणजे शेतकरी जर त्याची जमीन देतोय, तर शेतकऱ्यालाच ती जमीन पुढे ज्या काही कंपन्या असतील किंवा जे काही गुंतवणूकदार असतील त्या ठिकाणचे, त्यांना ती थेट विक्री करता येणार आहे. आणि जर काही कालावधीनंतर ती जर थेट विक्री झाली नाही किंवा शेतकऱ्याकडे जमीन तशीच आहे, तर ती सरकारनंतर ती विकत घेऊन शेतकऱ्याला जो काही नफा आहे शेतकऱ्याचा तो देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना खरंच समृद्धी आणणारा हा समृद्धी महामार्ग आहे. आणि मित्रांनो, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून समृद्धी महामार्ग उभं करताना अनेक गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. हे देखील एक वेगळं वैशिष्ट्य आणि वेगळेपण या समृद्धी महामार्गाचं दिसून येतं. खरं तर मुंबई ते नागपूर हा जो काही प्रवास आहे की दोन्ही शहरांना, मोठ्याल्या शहरांना जोडण्यामध्ये अनेक ठिकाणी पर्यावरणावर जो काही घाला घालण्यात आलेला आहे, हे भरून काढण्याचं काम देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. आता ते कसं करण्यात येतं हे समजून घेऊयात. आता माझ्या पाठीमागं तुम्हाला हा जो ओव्हर पास ब्रिज या ठिकाणी दिसतोय, हा यासाठी उभा करण्यात आलेला आहे की ही अखंड पर्वतरांग या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे. हिला भेदून हा समृद्धी महामार्ग जातोय. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद परिसरमध्ये आपण सध्या उभा आहोत. तुम्ही हे दृश्य माझ्या पाठीमागं बघताय की हा ओव्हरपास जो बनवलेला आहे, हा वन्यजीवांना त्यांच्या एकदम नैसर्गिक सान्निध्यामध्ये वावर करता यावा, या बाजूने त्या बाजूला जाता यावं, यासाठी हा ओव्हरपास या ठिकाणी उभा करण्यात येतो आहे. वरती आता सिमेंट काँक्रिटीकरणाचं जे काही आवरण आहे हे पूर्ण होत आलेलं आहे. त्यावरती दगड आणि मातीचं अच्छेदन टाकून या ठिकाणी झाडं तसेच काही रोपे आहेत, गवत आहे, हे लावण्यात येणार आहे. आणि साईटनी जे काही तुम्हाला ही वाल दिसत असेल, संरक्षण भिंत जी आहे साईटनी, या संरक्षण भिंतीवर देखील नॉईज बॅरियर लावण्यात येणार आहे. जेणेकरून या ठिकाणावरून जी वाहनांची वर्दळ आहे, त्या वाहनांचा जो आवाज असेल, हॉर्नचा आवाज असेल, हा आवाज जास्तीचा येऊ नये आणि त्या प्राण्यांना त्रास होऊ नये. निसर्गाच्या सान्निध्यातून आपण प्रवास करतो आहे असं त्यांना वाटावं, यासाठी ते नॉईज बॅरियर या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. आणि मुख्य बाब म्हणजे मित्रांनो, या समृद्धी महामार्गावरती जवळपास 11.5 लाख झाडे लावण्यात येणार आहे. आणि या झाडांमुळे देखील एक पर्यावरणाचा समतोल राखण्यात येणार आहे. आणि मुख्य तिसरी बाब ही आहे मित्रांनो, की भविष्यात या समृद्धी महामार्गाला लागून बुलेट ट्रेन देखील जाणार आहे. यासोबतच मित्रांनो, या ठिकाणावरून गॅस पाईपलाईन देखील नागपूर ते मुंबई जाते. आणि पहिला टप्पा जो आहे नागपूर ते शिर्डी, हा लवकरच तुमच्या आमच्यासाठी प्रवासासाठी खुला होणार आहे. त्यामुळं लवकरच तुम्हाला या महामार्गावरून प्रवास करता येणार आहे. मे महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होणार असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे.